బాపూజీనగర్ ఇక్కడ నవశక్తి తరుణ్ మండలి వారి తరఫున 500 కుటుంబాలకు అన్నధాన్యాన్ని పంపిణీ చేశారు. నవశక్తి తరుణ్ మండలాచ్యా వతీన శుక్రవార దినాంక 3 ఏప్రిల్ రోజీ సకాళీ 10 వాజతా ప్రభాగ క్రమాంక 13 బాపూజీనగర్ యథే నగరసేవికా కామిని ఆడమ్ యాంచ్యా హస్తే గరీబ్ గర్జూ దివ్యాంగ జ్యేష్ఠ నాగరిక విధవా परित्यक्त्या निराधार अशा 500 कुटुंबांना चांगल्या दर्जाचे 250 किलो तांदूळ, 250 किलो गहू, प्रत्येकी कुटुंबास 5 किलो तांदूळ वाटप करण्यात आलं. दरम्यान मंडळाचे कार्यकर्ते श्रीनिवास म्हेत्रे यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, मी श्रीनिवास कुर्मय म्हेत्रे. आज दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी नवशक्ती तरुण मंडळ बापूजीनगर सोलापूर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ गोरगरिबांचे कैवारी कॉम्रेड नरसय्याजी अडम मास्तर साहेब व तसेच या प्रभागाच्या नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई अडम व तसेच मंडळाचे आधारस्तंभ व संस्थापक अध्यक्ष माशप्पजी विटे व विद्यमान अध्यक्ष अशोकजी गायकवाड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्व तरुण एकत्रित येऊन या ठिकाणी जो या जगावरती कोरोनाच्या महामारीचा जो विळखा आज संपूर्ण जगावरती आलेला आहे, तर या विळख्यामधून संपूर्ण देश आज गेल्या 21 दिवसापासून लॉकडाऊनमध्ये आहे, तर याच्यामध्ये या दलित समाजाचा व गोरगरीब जनतेच्या उपासमारीची वेळ आज आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या प्रेरणेतून आम्ही सर्व तरुण मुलं एकत्र येऊन सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून या ठिकाणी 5 किलो तांदूळ व 5 किलो गहू याप्रमाणे आम्ही संपूर्ण बापूजनगरमधील गोरगरिबांना या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप करीत आहोत. तरी यामध्ये आम्हाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं सगळ्यांचं मी नवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच या भागात लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या सर्व सूचना आणि आदेश पालन करून कोरोनाला हद्दपार करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेवक माशप्पा विटे, मंडळाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सचिव गोपाळ जकलेर यांची प्रमुख उपस्थिती होती.